माणसाला जसं लसीकरण आवश्यक आहे तसं कुत्रे आणि मांजरांना देखील लसीकरण आवश्यक आहे। मी आता परेल येथे उपस्थित आहे आणि आपण जर पाहू शकतो की कुत्र्याला जे आहे ते लसीकरण केलं जातं आहे, यामध्ये रेबीजचं लसीकरण केलं जातं आहे आणि यामुळे जे आहे ते कुत्र्याला असेल किंवा मांजरीला असेल त्याचं आयुष्य देखील वाढवतं आणि त्याच्यामुळे जर त्याला रेबीजसारखा जो घातक रोग आहे त्याच्यापासून देखील त्याचा बचाव होतो। आपण जर पाहिलं तर पूर्ण या कॅम्पमध्ये मागील 15 ते 16 वर्षापासून हा कॅम्प सुरू आहे। जर हे जर पूर्ण जर जर पाहायला गेलं तर इकडे दिवस महिन्या प्रत्येक वर्षी 1000 पेक्षा जास्त जे कुत्रे किंवा मांजर जे आहेत ते या ठिकाणी येऊन त्यांचं वॅक्सिनेशन केलं जातं। ही वॅक्सिनेशन जे करतात ते माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल की हा जो पूर्ण वॅक्सिनेशन चालवलं जातं हे वॅक्सिनेशन जे आहे हे किती वर्षापासून सुरू आहे आणि काय कशी प्रकारे गरज लागते आणि किती महत्त्वाचं आहे? सर, हे आमचं 16वं वर्ष आहे फ्री रेबीज वॅक्सिनेशन कॅम्प ठेवायचं। या वर्षी आम्ही थोडं अजून मोठं केलेलं आहे, कारण का या वर्षी वी आर अज्युमिंग 1500 लोक येणार आहेत, 1500 डॉग्स येणार आहेत, डॉग्स अँड कॅट्स। आम्ही हे आता 16 वर्ष करतो आहे, सगळ्यांसाठी फ्री आहे। स्ट्रे डॉग्स, स्ट्रे कॅट्स, NGOs जेवढे लोकांना घेऊन यायचं आहे त्या सगळ्यांसाठी हे वॅक्सिनेशन फ्री असतं, रेबीज वॅक्सिनेशन असतं। त्यामुळे रेबीजचा जो स्प्रेड आहे तसा मुंबईमध्ये खूप कमी केलेला आहे आम्ही, कारण का आता गेले 16 वर्षात आम्ही नाही म्हणतो आता 16000 डॉग्सला वॅक्सिनेट केलेले। जसं माणसाला लसीकरणाची गरज असते तशाच प्रकारे या कुत्रे मांजरांना गरज असते? हो, त्यांना पण त्यांच्या आजारात, त्यांचे वेगळे आजार आहेत, त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांचे लसीकरण ते करायलाच लागतात। जसं आता आपण करोनाचं वॅक्सिनेशन झालं तसं त्याच्यापुढे वेगळं कुठलं असं वॅक्सिनेशन झालं होतं त्यांना? त्यांना एक असतं 9 in 1, त्यात 9 प्रकारचे व्हायरसेस एकातच असतात। एक असतं त्यांचा पण एक कोरोना आहे जो डॉग्समध्ये पण होतो आणि एक असतं रेबीज, आम्ही त्याच्यात रेबीज हे फ्री करून टाकतो। आपण पाहिलं असेल की रेबीज जे लसीकरणाचा जे कॅम्प आहे तो दरवर्षी 15 ऑगस्टला याच ठिकाणी होतो। 1000 ते 1500 जे कुत्रे किंवा मांजर असतील ते या ठिकाणी येतात, त्यांचं लसीकरण केलं जातं आणि त्यामुळे रेबीज सारख्या रोगापासून या कुत्रे आणि मांजरांचा बचाव होतो। त्याप्रमाणेच त्यांनी जर कुठल्या माणसाला चावले तर त्याच्यापासून देखील माणसाचा देखील बचाव होत असतो। अशोक सह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। छत्रपतींचा विचार म्हणजे